आंधळो मागता एक दळो आणि देव दिता दोन दोळे ह्या म्हणीप्रमाणूच गोंय सरकाराचे नशीब उजवाडिल्ले. गोंय मुक्तीचे 60वे पर्व मनयता म्हणून गोंयाक 100 कोटी रुपयांचो निधी दिवपाची विनवणी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान केंद्राकडेन केली. हे मागणेक हयकार दीत केंद्रान गोंयाक वट्ट 300 कोटी रुपयांचो निधी दिता म्हणून सांगिल्लो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी संसदेत हे विशीं आश्वासनूय दिल्ले, पूण अजून मेरेन कितले कोटी येयल्यात ताचो हिशोब नासलो. तसेच हे पैसे येयल्यात जाल्यार ते कित्याचेर मोडल्यात हाचो हिशोब गोंय सरकारान दिवंक नाशिल्लो. आता केंद्रीय अर्थ मंत्रालयानूच हो प्रकार उक्तडार हाडला. तसेच गोंयाक कितले कोटी रुपया दिल्यात हेवूय केंद्रान सांगले. राज्यसभेत लेखी उतर दितना केंद्रीय अर्थ मंत्रालयान सांगला, गोंयाक 60वे मुक्ती पर्व मनोवपा खातीर फकत 150 कोटी रुपया दिल्यात, पूण ह्या 150 कोटी रुपयांचो हिशोब गोंय सरकारान दिवंक ना. देखून उरिल्ले 150 कोटी रुपया दिवप काय ना हे नीती आयोगाचेर निबून आसा. नीती आयोग ह्या निधीच्या खर्चाचेर देखरेख दवरता. पहिल्या टप्प्यात दिल्ले 150 कोटी रुपया राज्य सरकार कशें मोडटा हाचेर उरिल्लो निधी दिवपाचे थारिल्ले. गोंय सरकारान पयलींचे 150 कोटी रुपया कशें मोडल्यात हे नीती आयोगाचे मुखार दवरिल्ले ना. देखून उरिल्ले 150 कोटी रुपया दिवपा खातीर नीती आयोगान मंत्रालयाक कसल्योच सुचोवण्यो दिवंक ना. केंद्राकडल्यान गोंयाक 300 कोटी मंजूर, 150 कोटी राज्य सरकाराच्या तिजोरेन. पयलीं 150 कोटी खर्चाचो हिशोब दाखयात, उपरांत उरिल्ले 150 कोटी घेयात. राज्य सरकारान 150 कोटी खर्चाचो हिशोब नीती आयोगाक दिवंक ना. नीती आयोग सुचोवणी दिना तो मेरेन उरिल्ले 150 कोटी मेळचे ना. गोमंतक टीव्ही खातीर पणजेच्यान समीप नार्वेकर.